नांदगावच्या शिवारात चोरट्यांचा वाढला वावर, कृषी पंपाच्या मोटर वायरच्या चोऱ्या। प्रतिनिधी: नांदगाव तालुका सातारा येथील मोडा नावाच्या शिवारात कृष्णा नदीच्या पात्रालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वायरची रात्रीच्या अंधारात चोरट्यांकडून चोरी। नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे। शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 1-1.5 महिन्यापासून चोरट्यांकडून वारंवार शेतीपंपाच्या वायरच्या चोऱ्या तसेच फुटबॉलचे जाळण्याचे प्रकार होत असून यामध्ये शेखर सर्जीराव घोरपडे, विठ्ठल तुकाराम देशमुख या शेतकऱ्यांच्या मागील काही दिवसापूर्वी शेतीपंपाच्या मोटरच्या वायऱ्या चोरून नेल्या, त्याचबरोबर शेतीपंपाच्या लगत असणाऱ्या उपकरणाची नासधूस करण्यात आली आहे। चोरटे रात्रीच्या अंधारात लोड शेडिंगच्या वेळेत असे कृत्य करत आहेत असे शेतकरी सांगत आहेत। कोण लक्ष देणार आणि शेतकऱ्यांना चोऱ्यापासून सुटका कशी मिळणार असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे। प्रतिनिधी: प्रमोद पंचपौरसह ए व्ही बी माझा, वेणेगाव।